राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं बालदिनानिमित्त विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील उपक्रमशील शिक्षक सिकंदर जमाल यांनी बालदिनानिमित्त 2014 साली मुक्त संवाद बालसाहित्यिकाचे हा लेखकांची मुलांनी मुलाखत घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुलांनी आपल्या बालमनातील मुलाखतींचं तंत्र वापरून बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचं संपादन करून त्याचं पुस्तकात रूपांतर करण्यात आलं. त्याचं प्रकाशन नुकतंच बालदिनी करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन पंडित नेहरूंच्या प्रतिमेच्या पूजनेनं आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आलं. यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपल्या वेगळ्या शैलीत बालमनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या बालपणीची आठवण सांगत जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते सांगितलं. शिक्षणामध्ये कृतीयुक्त अध्ययन ही पद्धती असून शिक्षणात श्रवण, भाषण, लेखन, वाचन या गोष्टी व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाच्या असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात सिकंदर जमाल, विद्यार्थिनी सोनम जाधव, सूरज डांगे, आर व्ही पाटील, बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट, प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक ए मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी डॉक्टर आर बी पाटील, कोजी मसीचे चेअरमन संजय डवर, उपशिक्षण अधिकारी बी डी टोणपे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वैशाली पाटील, डी बी शिपेकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.